जर विश्वजीत बनून तू ह्या एमडीच्या खुर्चीवर बसशील तर मी तुला सपोर्ट करायचा विचार करते. इस ममता मानव को लेकर जो बवाल उठा है, क्या आप जानते हैं ये ममता उम्र के 25 साल तक मर्द बनकर ही जी है. वही शर्ट पैंट पहनकर घूमती थी, तब तो किसी को ऐतराज नहीं था. लेकिन जब उसने खुद के मन से ये ठान लिया कि वो औरत बन के रहेगी, उसने साड़ी पहन ली तो सबको ऐतराज हो गया. वैसे मैं आप लोगों को एक बात बताना चाहती हूँ, इंसान की पहचान उसके पोशाक या उसके बाहरी पहरावे से नहीं होती, उसके कर्मों से होती है. ममता मानव ने एक बच्ची को पाल पोस कर बड़ा किया है, बड़े लाड़ प्यार से. ये बात तो किसी के समझ में नहीं आई. क्यों आप इसे किसी और तराजू में तोलते हो? क्या आप लोगों में से किसी ने कभी क्या किसी तृतीय पंथी के साथ बात करने की कोशिश की है? क्या किसी तृतीय पंथी के दुख को, तकलीफों को जानने की कोशिश की है? अगर नहीं तो उस पर कीचड़ उछालने का कोई हक आप लोगों को नहीं है. जिस चीज को हम समझ नहीं पाते, कम से कम उस चीज को आप लोगों से अलग मत करिए. मेरी आप लोगों से हाथ जोड़कर विनती है, ममता मानव जो करने जा रही है उसमें उसका सपोर्ट करिए, उसका साथ दीजिए. विश्वजीत, ऐकलं मी सगळं, बाहेरूनच ऐकलं. कंपनीचे पार्टनर्स आणि इन्व्हेस्टर्स या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की त्यांना शर्ट पॅन्ट घातलेला विश्वजीत भालेकर एमडी म्हणून चालेल. पण साडी घातलेली ममता मानव नको. तृतीयपंथी साडी घालणाऱ्या विश्वजीत सोबत काम करायचं नाहीये कोणाला. मग मी काय करू आता? अबक गेले 20 वर्ष मी अशीच जगती आहे. कसं आहे, लोकांच्या संकुचित मानसिकतेला आपण नाही मुरड घालू शकत विश्वजीत. पण मग आता काय करायचं? तर जे काय करायचं ते तुलाच करायचं विश्वजीत. त्यामुळे साडी नेसण्याचा हट्ट सोडून दे आणि मुखाट्यानं पुरुषाचे कपडे घालून एमडीच्या खुर्चीत बस. मला डील मान्य. गुड. तुमच्या बुद्धीची दाद द्यायला हवी माने, बरोबर तुमच्या फायद्याचं बघता. मॅडम, एक गोष्ट करावी लागेल आपल्याला. सत्यजित भालेकरची पोलीस कोठडी अजून 2 आठवडे तरी वाढवावी लागेल. कारण काय, त्या पिरियड मध्ये मी ममता मानवला कसं अरेस्ट करता येईल याकडे लक्ष दे. सत्यजितला जर शंका आली तर तो सावध होईल बरं का? अहो मॅडम, नका काळजी करू. मला सांगा, त्यांच्याकडे कुठला दुसरा पर्याय का माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय? भालेकर इंडस्ट्रीचा एमडी तुम्ही होणार हा मानेचा शब्द आहे. आपण मॅडम तुमचा शब्द तुम्ही पाळा. माने, मी फेक प्रॉमिसेस देत नसते. जेवढा शब्द मी पाळू शकते तेवढाच शब्द मी देते. उत्तम. तुम्ही एमडी पद घ्या आणि कंपनीचे शेअर्स मला गिफ्ट म्हणून द्या. मग ठरवू सत्यजित भालेकरचं काय करायचं ते, त्याला आत ठेवायचं की बाहेर काढायचं ते. तशी गरजच नाही वाटली ना तर हिरामण अब्दे मर्डरच्या क्लिप माहित आहेत ना, शो लावू ना मार्केटमध्ये. सत्यजित भालेकर फासावर काय रे. तुमच्या प्लॅनिंगची दाद द्यायला हवी माने. नाही म्हणजे बुद्धिबळातल्या उंटाला सुद्धा तुम्ही घोड्यासारखं 2.5 घर फिरायला भाग पाडता. अहो मॅडम, पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. करा करा करा.
बर आणखीन काही लूपोल्स दिसतायत का? मग तेही निसरून टाक. आहे यशवंत भालेकर. तुम्ही काळजी करू नका, तो अडथळा मी पार करतो. फक्त तुम्हाला ना एक रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत ममता मानवला अरेस्ट होत नाही तोपर्यंत प्लीज तुम्ही सायलेंट ऑब्झर्व राहा, काही हालचाली वगैरे करू नका. तसंही पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने अविनाशला ममता मानवला अटक करणं फार गरजेचं आहे. आणि एकदा का जर अटक झाली की अविनाश भार्गवची बदली, मग त्याच्या जागी आपण आपला माणूस आणायचा, मग आपले कायदे आपले नियम. हे सगळं ठीक आहे माने, पण माझी बेलची मुदत संपत आली. मॅडम नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, नका काळजी करू, मी सगळं करतो. आणि जसं प्रोग्रेशन होईल तसं बोलू. बरं येत तेवढा तुमचा शब्द. आता सगळ्यांना कळेल खरी मास्टर माइंड आणि बिझनेसची केपेबिलिटी असणारी व्यक्ती कोण आहे. शर्मिष्ठा वर्दे. भालेकर इंडस्ट्री आता पूर्णपणे तृतीय पंथीच्या हातात जाणार आहे, कारण त्या कंपनीचा एमडी खुद्द तृतीय पंथी बनणार आहे. तर विश्वजीत बनून तू ह्या एमडीच्या खुर्चीवर बसशील, तर मी तुला सपोर्ट करायचा विचार करेन. साडी नेसण्याचा सोडून दे आणि मुखाट्यानं पुरुषांचे कपडे करून एमडीच्या खुर्चीत बस. भालेकर इंडस्ट्री आता पूर्णपणे तृतीय पंथीच्या हातात जाणार, त्या कंपनीचा एमडी खुद्दचा एमडी तृतीय पंथी बनणार. चुकलं रे माझं, पण काय करू, म्हणजे असं करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता बाबा. कपड्यावरून बोलायला नको होतं त्याला. आणि कसं आहे, त्यांना आयुष्यभर त्याचं अस्तित्व टिकवलेलं आहे, त्याच्यावरच जर आपण हल्ला केला तर त्याला त्रास होणारच ना. मी त्याला इतक्या मिनतवाऱ्या करून एमडी व्हायला तयार केलं होतं, आता जर त्यानं माघार घेतली तर संपेल रे बाबा सगळं. मी पण काय ना, ते लोकांच्या बोलण्यामध्ये थोडासा वाहवत गेलो, पण त्याला इलाज पण नव्हता ना. चुकलं चुकलंच माझं बाबा. तेव्हा तुम्ही उगच लय मनाला लावून घ्यायला लागायचं बघा. हे बघा, तुमच्या मनात जे आलं ते बोलासा नव्हतं तुम्ही. नाही ते बरोबर आहे, पण त्याचं इतकं त्याला वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं रे. कसं आहे, एक वेळ माणसं नवीन गोळा करता येतील, असलेल्यांना थांबवता येईल, पण विश्वजीतनं सगळ्या याच्यातून माघार घेतली तर काय राहणारच नाही. एक काम कर, तू आपल्या दिशाला फोन ला, हा तीच त्याला अडवू शकते, सांगू शकते, समजावते. तू लगेच लगेच फोन ला, फोन ला, लाव ला. आय थिंक हे एवढं इनफ. पण हर्ष, तुला नक्की असं वाटतं ना की याचा काहीतरी परिणाम होईल? अर्थात म्हणून तर करतोय सगळं. एक मिनिट. हा मोदक आजोबा बोला. हॅलो बाळा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? माझं काय आता वय झालंय त्याप्रमाणे शारीरिक कुरबुरी असणार असते. अरे हाय चालायच्या, माझं ना तुझ्याकडे काम होत बाळा. हा बोला ना. काय म्हणजे मी ना विश्वजीतला एक गोष्ट करायला सांगितली, पण तो तयार नाही, तर तू त्याला जर समजवलंस तर म्हणजे करू शकशील असं. हे बघ हे बाळा, माझी ना विनंती आहे तुला, एवढं प्लीज समजाव ना त्याला. आजोबा कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय झालंय, कंपनीमध्ये लोक आहेत ना, ती ममताच्या हाताखाली काम करायला तयार होत नाहीयेत. काम सोडून जायचं म्हणताय?
त्यांनी विश्वजित म्हणून तो कार्यभार सांभाळला ना, तर ते थांबू शकतील. त्यांना एका तृतीयपंथीयाच्या हाताखाली काम करायचं नाही असं म्हणतायत. राजीनामे द्यायचे म्हणतात. तसं झालं तो भालेकर इंडस्ट्री काळाच्या पडद्याआड जाईल बाबा. तसं या सगळे पार्टनर्स आहेत ना, ते माघार घेतील ग. कोणी टिकणारच नाही ना आजोबा. पण मी या सगळ्यांमध्ये शेवटचा आधार आहे. तू सांग ना त्याला, समजावून. आणि ममता आता ज्या फेस मधून चाललेली आहे त्यामध्ये ती तुझ्याशिवाय बाकी तर कोणाचंच ऐकणार नाही ग. करशील का तेवढं माझ्या माझ्यासाठी करशील? मोदक आजोबा तुम्ही काळजी करू नका, मी आईशी बोलते. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हा बरोबर बर. अरे आ गए तुम लोग. रंगा कैसे है अभी आबा की तबीयत? काय झालं? रंगा ठीक है, हर्ष आता आपल्या सोबतच असणार आहे. काय होणार आहे? मोठ्या मालकांनी मावशीला पुरुषांसारखे कपडे घालायला सांगितलेत आणि मावशी त्याला तयार नाहीये. आई मला सांग, तुला मनापासून वाटतंय ना की फॅक्टरी वाचवली पाहिजे? माता मी जे सांगते ते शांतपणे आहे. ज्या जगात वावरतीस आणि ज्या जगात तू वावरणारस हे दोन वेगळे जग आहेत. काळानुसार तुला काही गोष्टी आत्मसात कराव्या लागणार आहेत. आणि फक्त कपड्यांचा प्रश्न आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा फक्त कपड्यांचा प्रश्न नाहीये, हा भावनांचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मी माझा स्वाभिमान कोणासाठी का दुखवून घेऊ? गेली 20 वर्ष मी या पेहरावात आहे ना. हा ममता, पण उससे पहिले तर तू मर्दोवाले कपडे पहनती थी ना. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती शन्नो. मी का बदलू आता इतक्या वर्षानंतर स्वतःला? लेकिन आज जिस चीज की जरूरत आहे वो तो तुझे करना पडेगा ना, तुझे बदलना पड़ेगा ना. देख आज तक तुझे जो सही लगा वो तूने किया, लेकिन अब खुद को बदलने की भी सोच. और एक बात, अगर तेरे बदलने से तुम दोनों की लाइफ सुधर सकती है तो हर्ष क्या है? तुला समझत नहीं है का? मी कोणासाठी मला स्वतःला का बदलून घेऊ? सांग, मी जशी आहे तसंच का नाही स्वीकारू शकत मला समाज? बरोबर आहे, आपल्याला मावशीचं म्हणणं पटतंय. मावशी तू तू अशीच राहा जशी आहेस तशी. कुणासाठी सुद्धा बदलायची गरज नाहीये तुला. और भडका तू उसको. मी भडकवत नाहीये मावशी. हिच्या जागी दुसरी एखादी बाई असती तर तिला बनवलं असतं ना एमटी त्यांनी, मग हिच्यात काय प्रॉब्लेम आहे? I'm sorry, मी तुमच्यात बोलणं कितपत बरोबर आहे मला माहित नाही, पण मला असं वाटतं की वेअर देर इज अ प्रॉफिट चेंज व्हायला हरकत काय? मावशी आपल्याला असं अजिबात वाटत नाही. त्याने काय फरक पण पडत म्हणजे तुला फरक पडत नाही आहे ना, पण कंपनीच्या लोकांना तर पडू शकतो. काय फरक पडणार आहे? सांग ना हर्ष, काय फरक पडणार आहे? मी पुरुषी दिसते याचा फरक पडणार आहे की पुरुष आहे पण स्त्री सारखा पेहराव करते, टिकली लावते, याचा फरक पडणार आहे? आणि मुळात कुठच्या कंपनीचा एमडी कोण आहे हे बघून त्याला ऑर्डर्स मिळत नाही. आई अग, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण लोक तुला लगेच असं ऍक्सेप्ट नाही करणार. माझं तेच पण नाही. का नाही करणार? मी आहे तशीच ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना. मी पण तेच म्हणतोय,
मी पण तेच म्हणतोय, काय हरकत आहे, मावशी माणूसच आहे ना। मैं क्या बोलती हूँ ममता, एक काम कर सकते हैं। देख मतलब तुम लोगों को समझ में आए तो, तू जब घर पे रहेगी ना तो ममता बन के रहे, और जब ऑफिस में जाएगी तो सत्यजीत जैसे मर्दों के कपड़े पहन के जाया कर। वाह 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 मावशी, काय डोकं आहे का तुझं, काय सुचवलंय? जे तुला वाटतंय ना ते मावशीवर लादू नको, तिचा विचार कर। अरे तिचा विचार करूनच बोलते ना बाबा मी, यही एक बात हो सकते बस। बस, 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 बस। माझा निर्णय झालाय, मी माझा पेहराव बदलणार नाही। आई एक विचारू तुला, तू खरच तृतीय पंथी आहेस ना? सत्या नावाने ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगरच्या आयपी ऍड्रेस वरून त्याचा पत्ता सापडला। काय नाव काय? सस्पेन्स। कम ऑन मीरा। ओके सर, जोक सपाट, पण ते नाव ऐकून तुम्ही शॉक व्हाल सर। नरे विरे तर नाही? नाही। सत्या नावाने ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगरचं नाव आहे सत्यजीत भालेकर। काय? हो सर। नाही पण मला नाही वाटत, कारण सत्यजीत भालेकर कोठडीत आहे। भलेही त्याला कोठडीत सगळ्या सुविधा दिल्या आहेत, पण लॅपटॉप दिलेला नाही एवढं नक्की। पण सर आय पी ॲड्रेस त्यांच्याच लॅपटॉपचा दाखवतोय हे कन्फर्म आहे सर। मला वाटतंय त्यांनी तो ब्लॉग त्यांच्या फोनमध्ये लिहिला असेल, नंतर त्यांच्या त्या बोलकेंना फॉरवर्ड केला असेल, आणि बोलकेंनी भालेकरांच्या लॅपटॉपवरून तो अपलोड केला असेल। बोलकेचं एवढं डोकं चालेल असं मला वाटत नाही। मला वाटतं मानेंनी त्यांना लॅपटॉप दिलेला असावा। असू शकतो। एक काम कर ना, आई मी काय विचार? काय हे जागेवर आहे का तुझं? काय विचारायला चाललीस मावशीला? मग काय चुकीचं विचारलं? हे सगळ्यांसमोर विचारलं ना, हेच चुकलं तुझं। कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? ती कुणी का असेना, तुला काय फरक पडतो का? बोल ना, काय फरक पडला आतापर्यंत? तिने तुला काही कमी पडू दिलंय का? नाही ना। मग तू असले फालतू प्रश्न कशाला विचारते सारखं सारखं दिला? हा आणि हे फक्त मी तुझ्या एकटीला सांगत नाहीये, माझ्या सकट इथे असलेल्या सगळ्यांना सांगतोय। मावशीला काही विचारायचा आपल्या कोणालाही अधिकार नाहीये, कळतंय? सॉरी 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 रंगा, ती माझी आई आहे आणि तिला या गोष्टी विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। एकतर तिने इतकी मोठी जबाबदारी अंगावर घेतली, मग जर आता घेतलीच आहे तर ती पूर्ण करणं हे तिचं काम आहे, आणि त्यासाठी तिला जर काही तडजोड करावी लागत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? मुळात हे तिचं स्वप्न नाही, हे मोदक आजोबांचं स्वप्न आहे, आणि मोदक आजोबा तिचे वडील आहेत, आणि म्हणून तिने हे स्वप्न पूर्ण करणं गरजेचं आहे। त्यासाठी तिला जर तिचा अटायर चेंज करावा लागत असेल तर त्याच्यात इतकं मोठं काय आहे? तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं होतात नव्हतं होऊ शकत। हे बघ हे बघ, तुझी जशी ती आई आहे ना तशी आपली पण कोणतं लागते, मावशी लागते मला वाटतं। होल्ड ऑन होल्ड, एक एक मिनिट प्लीज, आपण भांडू नका प्लीज, जरा शांत डोक्याने विचार करूया, ऐकून तर घेणार ते। माझ्याकडे एक आयडिया पटली तर बघा। सी हे सगळं सुरू कशामुळे झालं तर त्या ब्लॉग, त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की ममताजींनी एक ब्लॉग क्रिएट केला पाहिजे। हा म्हणजे शनोवीजींचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, पण मला वाटतं त्यांचा मुद्दा त्यांनी ब्लॉग मध्ये टाकला पाहिजे। म्हणजे मी काय करायला हवंय? हे जे तुम्ही बोलताय तेच, की एखाद्याला त्याच्या अपिअरन्स वरून जज करू नये, म्हणजे याच्याशी सिमिलर असलेला ब्लॉग तुम्ही केला पाहिजे।
कसं आहे आपण काय करू त्याच्यावर लोकांचं वोटिंग घेऊ आणि मला माहिती आहे आय एम शुअर की याच्यावर बरेच जण वोट करतो मग बघू आपण कल कुठल्या दिशेने आहे म्हणजे ज्यांचं वोटिंग जास्त असेल आपण त्याप्रमाणे करू म्हणजे मुक्ताजी बऱ्याच जणांना जर असं वाटलं की तुम्ही आहात तशाच राहाव्यात तर मग ठीक आहे आपण जर बऱ्याच जणांना हे वाटलं की तुम्ही चेंज झालं पाहिजे तर मग